नमस्कार, पाहणार आहोत वेगवान शहराचं वेगवान बातमीपत्र नवी मुंबई फास्ट. मोठ्या प्रमाणात बुडालेली कर्ज आणि नवीन भांडवल उभे करण्यात असमर्थ ठरत असल्याच्या कारणावरून येस बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले. आरबीआयने येस बँकेवर आणलेल्या निर्बंधाचा फटका सिडकोच्या गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांनाही बसलाय. सिडकोचे येस बँकेत खाते असल्याने त्यावरील व्यवहार ठप्प झाल्याने वित्तसंस्थांकडून ग्राहकांच्या हप्त्याची रक्कम जमा होऊ शकलेली नाही आहे. परंतु या प्रकारामुळे सिडकोची कोट्यवधीची रक्कम येस बँकेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली असून सिडकोकडून यासंदर्भाचे स्पष्टीकरण होऊ शकलेले नाही आहे. श्वानांसाठी चोरीच्या विजेवर एसी चालवण्याचा प्रकार नेरुळ येथे उघड झालाय. नेरुळ सेक्टर 1 मधील ट्विनलँड टॉवरमध्ये एका घरात विदेशी जातीचे श्वान पाळले जात आहेत. या श्वानांना सतत थंड वातावरण हवे असल्याने त्यांच्या मालकाने सोसायटीच्या मीटर रूममधील एका मीटरमधून वायर थेट स्वतःच्या घरात टाकून वीज चोरी सुरू केली होती. या चोरलेल्या विजेवर त्या घरातील 4 AC 24 तास सुरू असायचे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाकडून महावितरणने तब्बल 7 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. नवी मुंबईतील यंदाची महानगरपालिका निवडणूक हाय व्होल्टेज होणार यात काही शंका नाही. यामध्ये नवी मुंबईचा मोठा राजकीय चेहरा गणेश नाईक यांना महाविकास आघाडीचा सामना करावा लागणार आहे. याआधीच तुर्भ्यातील काही भाजप नगरसेवक पक्षाला आणि अनुषंगाने गणेश नाईक यांना रामराम ठोकत शिवसेनेत गेलेत, त्यामुळे गणेश नाईकांची चिंता वाढली आहे. अशातच महाविकास आघाडी फॉर्मात असताना शिवसेनेला एक धक्का बसला. शिवसेनेतील स्वीकृत नगरसेवक राजेंद्र शिंदे पक्षाला रामराम ठोकत भाजपच्या गोटात सामील झालेत. प्रभाग क्रमांक 70 मधून शिंदे निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलंय. मुद्रांक शुल्कातून मिळणाऱ्या निधीतील घट, वस्तू आणि सेवा कराचे सुचवलेले अनुदान न मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत 129 कोटी रुपये घट असलेला पनवेल महानगरपालिकेचा अंदाजित अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. त्याचवेळी सामानांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्थायी समितीकडे अर्थसंकल्प सुपूर्द केलाय. 906 कोटी रुपयांचे अंदाजित उत्पन्न आणि 904.31 कोटी रुपयांचा खर्चाचा तपशील देत आयुक्त देशमुख यांनी 1.69 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प समितीसमोर मांडलाय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे नवी मुंबईतील नियमित फायर ऑडिट न करणाऱ्या शाळांची यादी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाला सादर करण्यात आली आहे. या यादीनुसार 150 शाळांनी फायर ऑडिट केले नसल्याचे समोर आले, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला गांभीर्याने न घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत नवी मुंबईतील अशा शाळांना शिक्षण विभागातर्फे नोटिसा बजावण्यात आल्या, त्याद्वारे फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश देण्यात आलेत. नवी मुंबईमध्ये सिडकोने सर्वच राज्यांचे भवन उभारण्यासाठी भूखंड आरक्षित केलेत. वाशी रेल्वे स्टेशन आणि महामार्गाच्या मध्यभागी हे भूखंड उपलब्ध करून दिलेत. आतापर्यंत आसाम, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशासह इतर राज्यांच्या भवनाचे बांधकाम पूर्ण झालंय, परंतु महाराष्ट्र भवन उभारण्यास विलंब होतोय. वेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर संघटनांनीही यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये वाशीमध्ये भव्य महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तर हा होता नवी मुंबईतील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र News 24 नवी मुंबई फास्ट. नेरळ स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर बुक करा तुमच्या स्वप्नातील घर द्वारिका व्हॅली मध्ये. सर्व सुविधांयुक्त गृह प्रकल्प. संपर्क 62 62 62 97 97.